नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम म्हणजे 2024 येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता लवकरच 2023 हे वर्ष संपून आपण सर्वजण 2024 या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. पण आता येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल याची आत्ताच काळजी करत बसण्यापेक्षा आपणच चांगल्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला किंवा चांगलं जीवन जगण्याचा संकल्प केला तर आपलं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या कामांपासून किंवा कोणत्या गोष्टींपासून केली तर तुमचं वर्ष एकदम सुखासमाधानाचं जाईल. लक्षात ठेवा, प्रत्येकाने जर या नवीन वर्षाची सुरुवात काही चांगलं कृत्य करून केली तर प्रत्येकालाच 2024 हे वर्ष तेवढंच चांगलं जाणार आहे. तर येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, काही जणांकडे 2023 निरोप देण्यासाठी आणि 2024 स्वागत करण्यासाठी बरीच तयारी चालू असेल. म्हणजे कोणी पार्टीचं नियोजन करत असेल, कोणी ट्रिपचं नियोजन करत असेल, कोणी घरामध्ये गोडधोड करण्याचा प्रयत्न करत असेल, कोणाकडे काय वेगळा मेनू, पावभाजी, पुरी भाजी असा काही असेल, किंवा या व्यतिरिक्त अजून कोणाकडे काहीतरी वेगळा प्लॅन असू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक जण वेगवेगळ्या तयारीमध्ये असतील, पण त्यातल्या त्यात अनेक जण नवीन वर्षाचं स्वागत फटाके फोडून करतात किंवा डीजे लावून करतात, नॉनव्हेजचा बेत करतात, त्याबरोबर ड्रिंक्स घेतात. खरं तर यासाठी बरेच पैसेही लागतात, वेळही जातो आणि यातून आपल्याला काहीच फायदा होत नाही. हां, पण आनंद नक्कीच मिळू शकतो. खरं तर तुम्ही आयुष्यातला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करा, त्यामुळेच खरं तर कुटुंबामध्ये प्रेम टिकून राहतं, कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो. पण एखाद्या वेळी तुमचा वाढदिवस असेल किंवा प्रमोशन झालं असेल किंवा अजून कोणतीही गोष्ट आपल्या कुटुंबामध्ये नवीन वगैरे झाली तर तुम्ही ते क्षण नक्कीच सेलिब्रेट करा. पण हे नवीन वर्षाचं औचित्य साधून तुम्ही मोठमोठ्या आवाजात गाणी लावणं, फटाके फोडणं, मांसाहार करणं किंवा वेगवेगळे पेय घेणं, शक्यतो अशा गोष्टी करू नका, कारण यातून आपल्याला तसाही काही फायदा होत नाही. या उलट तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या देवदर्शनाला जाऊन करा. तुम्हाला कुठे जवळपास मंदिरामध्ये जाणं शक्य असेल किंवा कोणत्याही देवदर्शनाला जाणं शक्य असेल तर अशा गोष्टींनी तुम्ही नक्कीच करू शकता. किंवा आपल्या गावामधील ग्रामदैवत यांच्या दर्शनाने तुम्ही या नवीन वर्षाची सुरुवात करू शकता. आपलं येणारं नवीन वर्ष खूप आनंदामध्ये, सुखसमृद्धीचं, आनंदाचं जावो यासाठी देवाकडे प्रार्थना करा. 2023 प्रत्येकाला थोडं तरी सुख मिळालं असेल तर देवाकडे त्यासाठी आभार माना आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी प्रार्थना करा. मागच्या वर्षातील म्हणजे 2023 जे काही रुसवे फुगवे असतील ते सर्व विसरून जा आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सर्वांशी चांगलं बोला, प्रेमानं वागा, मोठ्यांचा आदर करा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बघा, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून अनेक जण हॉटेलमध्ये जेवायला जातात, पण शक्यतो अशा गोष्टी करण्यापेक्षा आपल्या घरीच एखादा छानसा गोडधोड पदार्थ करा, त्याचा नैवेद्य सुद्धा देवाला दाखवा, हे अतिशय चांगलं राहील. या व्यतिरिक्त तुम्ही साधा सोपा घरीच मेनू तयार करू शकता, त्यामुळे कुटुंब एकत्र येतं, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता येतात. आणि हो, आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असेल तरीसुद्धा आपलं इंग्रजी कॅलेंडरनुसारच आपलं सालही बदलतं आणि आपण जी रोजची दिनांक वगैरे बघतो तर ते आपण इंग्रजी कॅलेंडरनुसारच बदलत असतो, त्यामुळे हा क्षणसुद्धा तुम्ही नक्कीच सेलिब्रेट करू शकता. येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःशीच चांगला संकल्प करा की माझ्याकडून ज्या काही 2023 काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही सर्व विसरून जा आणि येणाऱ्या नवीन वर्षात माझ्याकडून त्या चुका अजिबात होणार नाही हा मनाशीच निश्चय करा. तुम्ही एखादी नवीन डायरीच विकत घ्या आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील, ज्या की तुम्हाला या वर्षामध्ये पूर्ण करायच्या असतील, ज्या काही मनोकामना असतील किंवा कोणती तरी कामं तुम्हाला वेळेत पूर्ण करायची असतील तर त्या सर्व गोष्टी त्या डायरीमध्ये लिहून ठेवा आणि ती डायरी सतत आपल्या डोळ्यासमोर राहील अशा पद्धतीने ठेवा. असं काही कामाचं नियोजन केलं तर तुमची प्रत्येक कामं वेळेवरती पूर्ण होतील आणि नवीन वर्षाची सुरुवात होताच तुम्ही एक चांगला संकल्प करा किंवा तुमच्या स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करा की
उदाहरणार्थ मला यावर्षी ही परीक्षा पास करायची आहे, किंवा यावर्षी मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, किंवा यावर्षी मला स्वतःचा असा बिझनेस करायचा आहे, जे काही तुमचं ध्येय असेल ते मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ते त्या डायरीमध्ये लिहून ठेवा. हो, पण तुम्हाला याबरोबरच प्रयत्न आणि कष्टाची साथ असेल तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. त्यामुळे मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मी मगाशीच सांगितलं की नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही एखाद्या देवाच्या दर्शनाने, आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाने किंवा आपल्या घरातील देवदर्शनाने सुद्धा करू शकता. याऐवजी तुम्ही गुरूंच्या नामस्मरणाने किंवा गुरूंच्या दर्शनाने सुद्धा करू शकता. जर तुम्ही कोणता गुरुमंत्र घेतला असेल तर त्या मंत्राचा जप करा, किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करा, तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जा, किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, किंवा स्वामीचरित्र सारामृत असेल, किंवा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर महालक्ष्मीचा मंत्र असेल, तर या मंत्राचं नक्कीच तुम्ही श्रवण किंवा पठण केलं तर नक्कीच तुमचं वर्ष हे सुखासमाधानाचं जाणारच आहे. त्यामुळे वेगळ्या काही गोष्टींचं नियोजन प्लॅनिंग करत बसण्यापेक्षा अशा काही सुंदर आणि छान अशा गोष्टींनी वर्षाची सुरुवात केली तर हे वर्ष तुम्हाला खूप सुखासमाधानाचं जाईल. आणि लक्षात ठेवा, येणारे वर्ष हे शनीचं वर्ष आहे, त्यामुळे तुम्ही शनी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा. म्हणजे गावातल्या मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांचं दर्शन घ्या, शनीचा मंत्राचा जप करा, शनी महाराजांना तेल घाला, रुईच्या पानांची माळ घाला, जितकी होईल तेवढी शनीची सेवा करा, शनी महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी करा, म्हणजे वयस्कर लोकांची सेवा, वृद्ध अपंग अनाथांची सेवा, दानधर्म, अशा सेवा तुम्ही नक्कीच करा. अशा शनी महाराजांच्या सेवा किंवा शनी महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या तर हे वर्ष तुम्हाला खूपच सुखाचं जाणार आहे. कारण येणारं नवीन वर्ष 2024 हे शनीचं वर्ष असणार आहे. तुम्ही शनीच्या मंत्राचा जप करा. ओम शम शनश्चराय नमः हा मंत्र अतिशय लाभदायक आहे. त्याबरोबरच शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या महादशापासून मुक्ती मिळते. हनुमान चालीसाचे पठण केल्याने शनीच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. शनिदेवाला लोखंड, तीळ, मोहरीचे तेल दान केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही जास्तीत जास्त शनी महाराजांची सेवा करा. नक्कीच तुमचं वर्ष आनंदाचं जाईल. आणि चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प करा आणि त्या अंमलात आणा, प्रयत्न करा. यामुळे तुमचं आयुष्यसुद्धा सुखी होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं आणि स्वतःला कसं बदलायचं याबद्दल माहिती दिली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.